नमस्कार मी आरविंद दारकडे सार्वत बुलेटिनमध्ये आपले स्वागत आज एकोणीस एप्रिल सकाळचे सात झाले आहेत आत्तापर्यंतच्या ठळक गडामुळे कोरोना महामारीत सर्वसामान्य गोरगरीब लोकांची चांगली आरोग्य सेवा मिळावी यासाठी साईबाबा संस्थान ऍक्शन मोडमध्ये असून ऑक्सिजन प्लॅन्टच्या निर्मितीबरोबरच कोरोना लॅब आणि रेमडेसिवीर इंजेक्शन व्यवस्था आठ दिवसात करण्याच्या दृष्टीने साई संस्थान प्रशासन कामाला लागले आहे कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे सर्वत्र हाहाकार उडाला असून रुग्णांना ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नसल्याने मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हराज बागाटे कोविड सेंटरची निर्मिती करून सध्या मसूर येथे प्रशिक्षणासाठी डॉक्टरसह गेले असल्याने संस्थांचा कारभार उपलब्ध करून दिल्याने कोविड रवींद्र ठाकरे यांच्याकडे आहे जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात कोरोना मृत्यूचे तांडव असल्याने प्रशासनाच्या आकडेवार समोर आले एकाच दिवसात जिल्ह्यात एकशे दोन कोरोना रुग्णांचा बळी गेला असून यामुळे कोरोना मृतांच्या संख्येने दीड हजाराचा टप्पा ओलांडला आहे जिल्ह्यात कोरोनाबाधित होण्याची टक्केवारी ही बावीस पॉईंट त्र्याऐंशी टक्के असून यामुळे उपचार सुरू असणाऱ्यांची संख्या आता वीस हजाराच्या टप्प्यावर पोहोचले आहे तर रुग्ण बरे व्हायची टक्केवारी घसरून चौऱ्याऐंशी पॉईंट बावीस टक्के झाली आहे था। तर जिल्ह्यात काल दोन हजार तीनशे बारा रुग्णांना रुग्णालयातून देण्यात आला व नव्याने तीन हजार पाचशे ब्याण्णव रुग्णांची वाढ झाली आहे ऑक्सिजन था। न मिळाल्याने कोरोना हाल होत आहेत वेळेवर उपचार न मिळाल्याने अनेकांचा जीव जात आहे यामुळे नातेवाईकांच्या भावना तीव्र झाल्या आहेत रविवारी सकाळी जिल्हा रुग्णालयात एक कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्याने नातेवाईक संतप्त झाले त्यांनी रुग्णालयाच्या आवारात गोंधळ घातला रुग्णालयातील अतिदक्षता विभागाच्या दरवाजाच्या काचांची तोडफोड केली अचानक झालेल्या या घटनेमुळे जिल्हा रुग्णालयात एकच गोंधळ उडाण्याचे वातावरण होते दरम्यान घटनास्थळी तात्काळ तोपखाना पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी दाखल झाल्याने पुढील अनर्थ टळला गेल्या वर्षभरापासून लग्न सरायच्या तोंडावर कोरोनाचे महाभयानक संकट असल्याने वायात आलेल्या अनेक तरुण तरुणींचे लग्न लांबल्यामुळे त्यांचा हिरमोड झाला आहे अहो कुटवर लॉकडाऊन माझं लगीन गेलं राहून अशा शब्दात ते आपल्या मनातील खतखत व्यक्त करताना दिसत आहेत वधू त्यांच्या घराच्या मंडळींनीही आपल्या मुलांची लग्नाची काळजी वाटू लागली आहे दोन धडक्यात लग्न करून आपल्या मुलांचे हात पुढे करून इच्छिणाऱ्या वरडींना आता गुपचूप पंचवीस वरड्यांमध्ये लग्न गोरकावे असे आदेश आल्याने पंचवीस लोकांमध्ये लग्न करण्यापेक्षा लग्न पुढे ढकलूयात असे म्हणत अनेकांनी आपली लग्न पुढे ढकलली आहेत त्यामुळे नगर शहरासह श्रामपूर संगमनेर राहता अकोले कोपरगाव रावरी नेवासा शेवगाव पारनेरसह अन्य तालुक्यात एप्रिल महिन्यात तब्बल शंभर टक्के लग्न पुढे ढकलण्यात आली आहेत तर मे महिन्यात ज्यांची लग्न आहेत ते नव्या नियमानुसार राज्यातील ग्रामपंचायती पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदसाठी साठी पंधरा वित्त आयोगातून एक हजार चारशे छप्पन्न कोटी लाख रुपयांचा बंधित निधी प्राप्त झाल्याची माहिती ग्राम विकास विभागाकडून देण्यात आली आहे यात जिल्ह्यातील एक हजार तीनशे अठरा ग्रामपंचायतींना अडुसष्ट कोटी एकतीस लाखाचा निधी मिळणार आहे तर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांना प्रत्येकी आठ कोटी त्रेपन्न लाखांच्या निधीचा समावेश राहणार आहे यावरच्या ठळक घडामोडी सविस्तर बातम्यांसाठी दैनिक सरमत किंवा द्या देशदूत डॉट कॉम या संकेतस्थळाला नमस्कार